नमस्कार आणि स्वागत आहे आपलं एज्युकेशन हिअर यूट्यूब चॅनलमध्ये. जिल्हा निवड समिती सातारा अनुसूचित जमाती विशेष मोहीम अंतर्गत जिल्हा निवड समिती सातारमार्फत 69 जागांसाठी गट क व गट ड साठी पदभरती निघालेली आहे. मग चला ते पाहूया सविस्तर जाहिरात. गट क आणि डमध्ये कोणकोणती पदे आहेत, अर्ज कसा करायचा, तर पहा ही जाहिरात आहे. तर अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि त्याच्यामध्ये लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र देखील द्यायचं आहे आणि जो अर्ज आहे त्याची शेवटची तारीख आहे 6 जानेवारी. तो सायंकाळी 5:45 तो सादर करायचा आहे. त्यानंतर आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याच्यामध्ये परीक्षा शुल्क माझ्या सूर्य उमेदवारसाठी 150 रुपये शुल्क असणार आहे. याच्यामध्ये औषध निर्माता वर्ग 3 आरोग्य विभागामध्ये अर्ज जमा करायचा आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहायक वर्गासाठी बांधकाम विभागामध्ये अर्ज जमा करायचा आहे. कंत्राटी ग्रामसेवक वर्गासाठी ग्रामपंचायत विभागामध्ये अर्ज जमा करायचा आहे. शिक्षण सेवकसाठी शिक्षण विभागामध्ये अर्ज जमा करायचा आहे. परिचार वर्ग गट 4 सामान्य प्रशासन विभागामध्ये अर्ज जमा करायचा. आणि याची जी वयोमर्यादा आहे ती वयोमर्यादा 18 ते 43 वर्ष असणे आवश्यक आहे. तसेच अपंग, धरणग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्यासाठी 45 वयापेक्षा जास्त असता कामा नाही. मग आता पाहूया जागा किती. औषध निर्माणासाठी 1 आहे. स्थापत्य अभियांत्रिकीसाठी 2 आहेत. कंत्राटी ग्रामसेवक 7 आहेत. शिक्षण सेवक 46 आहेत. आणि परिचर वर्ग 4 14 आहेत. तर अशा प्रकारची ही जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये 69 पदे आहेत. आणि याची जी परीक्षा आहे ती सर्व गट कसाठी 200 गुणांची परीक्षा होणार आहे आणि गट डसाठी 100 गुणांची परीक्षा होणार आहे. त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान, त्याच्यामध्ये तर्क व बुद्धिमत्तेवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. तर अशा प्रकारे ही 70 जिल्हा निवड समिती सातारामार्फत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ही सर्वांना शेअर करावी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.